तर अलीकडच्या काळात काही जण काकांना विसरले असं रोहित पवार यांनी म्हटलंय. आपण एकत्रपणे संघर्ष करूयात असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. मगाशी एका जणाने विचारलं की दादा बैलाकडे बघून काय वाटतं. मी म्हणतो बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं. आपल्याला मालक म्हणजे मालक त्या बैलाला वाढवतो, काळजी घेतो, लहानपणीपासून वाढवतो. तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही. तसंच आपलं आपल्या आई वडिलांना आपण कधी विसरत नाही, आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही. आधीकडच्या काळामध्ये काही लोक ते विसरून जातात, पण जाऊ द्या, ज्याला विसरायचं त्यांना विसरू द्या. आपण सामान्य लोक आहात, महाराष्ट्राचे स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. जो कुठला संघर्ष असेल तो एकत्रित आपण सर्वजण करूया.